तर आम्ही महेश लंच होम मध्ये जेवण केलं. आता आम्ही आलोय कोलाबा बीच, अलिबाग. अलिबाग मेन सिटी मध्ये आलोय, तर ते पण दाखवते मी. हे इकडे कोलाबा फोर्टच्या इथे आलोय आम्ही. ऍक्च्युली समुद्राच्या आतमध्ये आहे हा कोलाबा फोर्ट, पण आम्हाला उशीर झाला यायला, त्यामुळे तिकडे काही जाता येणार नाही. बघूया पुढे काय नियोजन आहे, कसं काय ते सांगेन मी तुम्हाला. आतमध्ये जाते आणि मग सांगते. त्याच्या आधी ही बघा आमची ही सगळी गँग. हा जो तुम्हाला समुद्रामध्ये किल्ला दिसतोय ना, तो आहे कोलाबा किल्ला, आणि समुद्राच्या आतमध्ये आहे हा. आणि आपण ना जेव्हा सुक्ती असते त्यावेळेस ह्या किल्ल्यापर्यंत आपण चालत जाऊ शकतो, आणि घोडागाडी वगैरे पण ची फॅसिलिटी असते. पण ज्यावेळेस भरती असते ना तेव्हा असं खूप पाणी असतं, त्यामुळे आपण चालत नाही जाऊ शकत. पण इथे बोटची फॅसिलिटी आहे, बोटने ते घेऊन जातात आपल्याला तिकडे आणि पुन्हा आणून सोडतात, असं आहे. आणि बरेच अजून इकडे गोष्टी आहेत बघण्यासारख्या. किल्ल्याच्या आतमध्ये तुम्ही जाऊ शकता आणि बघू शकता, फोटोग्राफी वगैरे करू शकता. खूप छान आहे आतमध्ये. तर इथेच अलिबाग बीचच्या बाजूलाच हा विरंगुळा केंद्र आहे. त्या विरंगुळा केंद्रामध्ये असं छोटंसं गार्डन आहे आणि तिथे वॉशरूम वगैरेची फॅसिलिटी आहे, चेंजिंग रूम आहेत, त्यानंतर बाथरूम्स आहेत, तर तुम्ही त्याचा वापर नक्की करू शकता. इथे तुम्ही बघू शकता की काय काय फॅसिलिटीज आहेत आणि त्यांचा नंबर पण आहे, आपण पे करून ते फॅसिलिटीज यूज करू शकतो. खूप छान आहे. आणि इथे सगळे खाण्याचे स्टॉल्स आहेत, बरेच वेगवेगळे खाण्याचे पदार्थही तुम्हाला इथे मिळून जातात, जसं भेळ वगैरे हे सगळं.